2 वर्षापासून कडेठाण मधील आरोग्य उपकेंद्र कुलूप बंद। कडेठाण औरंगाबाद येथील ग्रामीण भागातील सामान्य व्यक्तींपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारती उभ्या केल्या आहेत। अधिकारी आणि कर्मचारी यांना लाखो रुपयांचे पॅकेज देऊन अशा ठिकाणी नियुक्त्याही दिल्या आहेत। त्यांना राहण्यासाठी सरकारी घरंसुद्धा बांधून दिली आहेत। मात्र असे असतानाही ग्रामीण भागातील नागरिकांना खाजगी दवाखान्याच्या दारात जावं लागतं आणि भरमसाठ खर्चही करावा लागतोय, कारण याच शासकीय रुग्णालयाची दारं कुलूप बंद आहेत। या उपकेंद्राअंतर्गत कडेठाण खुर्द, कडेठाण बुद्रुक, रांजणगाव दंडगा, गेवराई मर्दा, गेवराई तांडा या गावांचा समावेश होता। गावात सरकारी दवाखाना असूनही अशा प्रसंगी उपकेंद्र बंद असल्याने जनसामान्यांनी काय करावे हा प्रश्न आहे। गावकरी या विरोधात एकवटले असून त्यांनी आरोग्य विभागाकडे तक्रार केली आहे। औरंगाबाद जिल्ह्यापासून 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या पैठण तालुक्यातील मोठ्या गावापैकी एक अशी कडेठाणची ओळख आहे। गावातील गावकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय शेतीच आहे। अंदाजे 4,500 जास्त लोकसंख्या असलेल्या या गावात 3 खाजगी दवाखाने असून एक बाहेर राज्यातून येऊन रुग्णालय चालवणारा बोगस डॉक्टर सुद्धा आहे। विशेष म्हणजे या बोगस डॉक्टरवर अनेकदा तक्रार करूनही आरोग्य विभाग कुठलीही कारवाई करत नाही। आरोग्य उपकेंद्र बंद असल्याने लोकांना याचा बोगस डॉक्टरकडे जाण्याशिवाय पर्याय नाही। कडेठाणमध्ये भलं मोठं प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे खरं, मात्र हे आठवड्यातून एकही दिवस उघडत नाही, त्यामुळे गावात आरोग्य उपकेंद्र असूनही गावकऱ्यांना खाजगी हॉस्पिटलमध्येच उपचारासाठी जावे लागते। इथं आरोग्य कर्मचारी येतच नाहीत अशी तक्रार इथल्या गावकऱ्यांनी केली आहे। याच्या अंतर्गत येणार कडेठाणेतील उपकेंद्र जे आहे ते बऱ्याच दिवस 1.5 वर्षापासून बंद पडलेलं आहे। तिथे त्या बंद पडलेल्या कंडिशनमध्ये आता तिथे धूळ दगड लोकांनी दरवाजे सुद्धा तोडफोड केली, काचा सुद्धा तुटलेल्या आहेत आणि ह्या संबंधित जे कर्मचारी आरोग्य खात्याचे त्यांचं ह्या उपकेंद्रावर पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं असल्यामुळे आजूबाजूच्या आसपासच्या खेड्यातील नागरिकांचे अतोनात हाल होत आहे, त्यांना उपचारापासून वंचित राहत आहेत। तरी माझी शासनाला विनंती की हे जे कर्मचारी यांच्यावर योग्य ती कारवाई करून या उपकेंद्राचे लवकरात लवकर व्यवस्था करून तिथं आरोग्य अधिकारी